काय काय म्हणला? शिवले बटर करल्या कोण मम्मी? आणि पावभाजी पाठवा, म्हणजे भांडणं एकदा झालं मग मी नाराज झालं पाहिजे. कोण फोन केला सर? कल्याणी होय घरच्या बद्दल. तर हे विषय चालू व्हायचं कारण काय? हे आईनं आज आमच्या घरात वडे छोले कांदा लिंबू वडे छोले केल्या आणि आमच्या फार्मासरच्या दाखवले की हे असं दाखवून असं चाललं. हां, ही क्वालिटी वेगळी आहे. ही क्वालिटी आहे ही आईनं केल्या. ही क्वालिटी आहे ही क्वालिटी. आणि हे आमच्या फार्मासरच्या काकींनी पावभाजी पाठवल्यात. तर कल्याणीचं म्हणणं असं आहे की ही पावभाजी संपवा. पप्पांचं म्हणणं असं, आईचं म्हणणं असं आहे की हे वडे छोले काय म्हणतात त्याला, आई हे बटुरी जरासं बारके आहेत आमचे, थोडंसं पॅरालिसिस किंवा बी पीचा त्रास असल्यामुळे ते छोले बारके झालेत. आणि इकडं पप्पा आईच्या दबाव प्लॅनिंग आहे हे खायला लागल्यात आणि माझ्यासमोर दोन्ही ताटं वाढल्यात. आणि आईचं आता म्हणणं ऐकूया आपण, या कल्याणीचं म्हणणं ऐकूया आपण. काय कल्याणी काय करायला पाहिजे जरा तू सांग. हे जेवणाला ते काय जेवणाला छोले भटुरे. अच्छा, म्हणजे ते दुपारी खायचं कारण ते दुपारच्या याच्या सत्रामध्ये चांगलं लागतं. आणि बघायचं पावभाजीची तयारी पण अशी जोरात चालू आणि खाणारी माणसं एक दोन तीन आणि मी चौथा. आम्ही चौघच आहे. हे जेवणाची नाश्त्याची तयारी चालू आहे. काय म्हणजे कुणाच्या पाहत ऊस गेला इथं काय कळायला तयार. जेवणावर थोडस हा कमी करायचं. हा जेवण काय म्हणा जरा करायला लागत नाही. आपण पटेतीशी दुकानकडे गेलं तर चालतंय. सकाळी म्हटल्या मी डबा देणार आहे. काय म्हटलं असं ना डबा घेऊन मी सकाळी लवकर उठून काहीतरी केलं की नाही. याने कुठे गावाला चाललं असं काय म्हणतेस ग आई? आमचं कुठे गावाला चालल्या लगेच. मम्मी काय करायला लागलं की स्पेशल असतं ना. तू कर स्पेशल. माझं काय म्हणणं नाही. तू नाद नाही घातला. माहेरला पळायला सांगा. बरोबर सासू शिकल्या. एक दिवस लावून दिले की दुसऱ्या दिवशी गाडी दारात असं जा. ही शानपण सांगते. तर हे एवढं सगळं वातावरण आमच्या घरात. आता मी काय खाऊ कल्याणी? पावभाजी खाव की बस जरा घ्या की इकडे करू. पण पप्पानी पुऱ्या खाल्लेल्या आहेत. तांबदारा पप्पा पावभाजी खायला नाही. आपलं तिकट असते ग चांगलं असत. दुपारी जेवण काय मी मसाला भात नको काय म्हणले? नाही खरं अप्रतिम झाले. अप्रतिम म्हणजे कल्याणीच्या हाताला टीव्ही मात्र चव नाही. आणि आई तुला खरं सांगतो रोज नाश्ता तू करत जा. हेतू देऊ नव्हता ग. हेतू चवीन हेतू चवीन खाण्याचा होता का आई? मला आवडतंय की नाही पप्पा सांगा. आईच्या हातच चांगलं करते. मग आई केली तर काय? कल्याणी मुद्दा वाद करते की काम लागू दे म्हणून. ही ह्या वयात तुला कशाला बघायची गरज आहे? कुठं काय पप्पा बी अलीकडे लाईट टाईट फिटिंग घालते. पप्पा मला त्रास नाही. पप्पा जरासं पोट आपलं पुढंच आहे, काय अडचण नाही.
नाही काय अडचण नाही, जाऊ दे गाडी बदलायचं. आणि पप्पा दिवसात दोनदा तसं बी बदलतातच कपडे. होय दुपारी तुम्हाला घडी पटायला आवडत नाही. खाली बसा म्हटल्यावर इकडे खाली बसल्यात. हे एक नंबर फिटिंग आहे पप्पा. नाही नाही मी बघितलं की फिटिंग चांगलं आहे ते. ही आई नाव ठेवायला तुम्हाला तुमच्यावर पण बघून आहे तुमच्याकडं.